परवानगी न घेता वृक्षावर कुऱ्हाड चालविणे डॉक्टर मेहरा यांच्या चांगलेच अंगलट आले. महानगरपालिकेच्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात रामनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मनपाच्या या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. मनपाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत डॉक्टर मेहरा असा उल्लेख आहे, त्यांच्या नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या डॉक्टर मेहरांवर कुऱ्हाड कोसळली हे गुपितच आहे. डॉक्टर मेहरा यांच्या मालकीचा नागपूर मार्गावरील न्यायाधीशांच्या निवासस्थानाजवळ भूखंड आहे. या भूखंडावर सुवाबूळ व प्रजातीची झाडे होती. ही झाडे तोडण्यासाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे परवानगी मागणे गरजेचे होते. मात्र डॉक्टर मेहरा यांनी कोणतीही परवानगी न घेता झाडांची कत्तल केली. या प्रकारची माहिती मिळताच महानगरपालिकेने रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर मेहरा यांच्या विरुद्ध अवैध वृक्षतोडीची तक्रार दाखल केली. त्यानंतर रामनगर पोलिसांनी वृक्ष संरक्षण कायद्यान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राज्य शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी आणि बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा केला आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची या कायद्यात तरतूद आहे. वृक्षतोड करण्यासाठी नियमावली तयार करून देण्यात आली आहे. वृक्षतोडीपूर्वी महानगरपालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. धोकादायक आणि जोखमीचे वृक्ष असल्यास वृक्षतोडीला परवानगी दिली जाते. यानंतर विकास कामांसाठी काही ठिकाणी पर्यायी झाडे लावावे असे संबंधिताला सुचवले जाते. परंतु वृक्ष प्राधिकरण समितीच्या अटी शर्तीच्या जाचातून जाण्याऐवजी अनेक जण परस्पर वृक्षतोड करीत असतात. वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी सुद्धा परवानगीची गरज असते. मात्र नागरिक परस्पर फांद्यांची छाटणी करून पर्यावरणाचा ऱ्हास करीत आहेत. डॉक्टर मेहरा यांनी कोणतीच परवानगी न घेता वृक्षतोड केल्याने मनपाने तक्रार दाखल केली आहे. चंद्रपूर BNC रेस्ट हाऊस जवळ जे जे स्क्वॉटर्स आहेत त्याच्या बाजूला एक प्लॉट आहे डॉक्टर मेहरांचा. तर त्या प्लॉट संबंधाने काही चौकशी वगैरे न्यायालयीन आहे. तर ट्री अधिकारी भारती यांनी त्या प्लॉटवरचे झाडं विनापरवानगी तोडल्याबाबतची एक तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आम्ही एक 21-1 आणि 21-2 महाराष्ट्र अर्बन प्रिझर्वेशन ऑफ ट्रीज ॲक्ट 1975 नुसार NC दाखल करण्यात आलेली आहे.